आपल्या नाईन्टीज किडसाठी सगळ्यात डेंजर क्रिकेट टीम कुठली ऑस्ट्रेलिया पॉन्टिंग हिडन मॅग्रा गिलक्रिस्ट वॉन असे प्लेयर ज्यांना समोरची टीम हरवूच शकत नाही हेच आपल्या पप्पा लोकांसाठी सगळ्यात डेंजर टीम कुठली तर वेस्ट इंडिज सर विविध रिचर्ड्स क्लाईव्ह लॉइड मालकम मार्शल अँडी रॉबर्ट्स मायकेल होल्डिंग जोएल गार्नर कॉलिन क्रॉफ्ट हे कार्यकर्ते म्हणजे भयानक क्रिकेटर्स एकोणीसशे पंच्याहत्तर आणि एकोणीसशे एकोणऐंशी चे सलग दोन वर्ल्ड कप वेस्ट इंडिजने इतक्या सहज जिंकले होते की त्यांच्या विरुद्ध कपिल देवची टीम इंडिया फायनल जिंकू शकते याचा अंदाजही कुणाला नव्हता वेस्ट इंडिज किरकोळ सिरीज मध्ये कशीही खेळू द्या विषय जेव्हा वर्ल्ड कपचा असतो तेव्हा ही टीम कायम डार्क हॉर्स असते पण पहिले दोन वर्ल्ड कप जिंकणारी कधीही मॅच फिरवण्याची ताकद असणारी ही टीम यावर्षी भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपचा पार्ट नसेल एकतर वेस्ट इंडिजला वर्ल्ड कप साठी क्वालिफायर्स खेळावं लागणं हीच दुर्दैवी गोष्ट होती पण त्यापेक्षा वाईट गोष्ट म्हणजे वेस्ट इंडिज या क्वालिफायर्समधूनही बाहेर पडलं क्वालिफायर्सच्या सुपर सिक्स राऊंडमध्ये विंडीजनं सलग तीन मॅचेस हरल्या पहिली झिम्बाब्वे विरुद्ध दुसरी नेदरलँड्स विरुद्ध तेही सुपर ओव्हरमध्ये आणि तिसरी स्कॉटलँड विरुद्ध दोन हजार बावीसचा चा टी ट्वेंटी वर्ल्ड कप आणि दोन हजार तेवीसचा चा वन डे वर्ल्ड कप सलग दुसऱ्यांदा विंडीज वर्ल्ड कपचा पार्ट नसेल पण अगदी आत्ता आत्तापर्यंत क्रिकेटमध्ये दहशत आणि रुद्बा असणारं विंडीज क्रिकेट गणलं कुठं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय भिडू सगळ्यात पहिला विषय म्हणजे वेस्ट इंडिजनं निवडलेली टीम क्वालिफायर्समध्ये फार मोठ्या टीम नसल्या तरी कोणालाच हलक्यात घेऊन चालणार नव्हतं साहजिकच जितके भारी प्लेयर्स घेऊन जाणार तितका फायदा आता गेल पोलार डी जे ब्रावो या कार्यकर्त्यांनी ऑफिशियल रिटायरमेंट घेतली पण तरी शिमरोन हिटमायर आंद्रे रसेल सुनील नरीन हे कार्यकर्ते आहेत की पण या तिघांपैकी एकही जण विंडीजच्या टीममध्ये नव्हता रसेल आणि नरीन मागच्या दोन वर्षांपासून वेस्ट कडून खेळलेलेच नाही आता रसेलचं उदाहरण देऊन सांगायचं तर कोलकाता नाईट रायडर्स त्याचा फॉर्म कितीही खराब असला तरी त्याला बाहेर बसवत नाही कारण रसेलकडे मॅच फिरवायचा एक्स फॅक्टर आहे प्रेशर सिच्युएशनमध्ये खेळायचा अनुभव आहे नाहीये ती विंडीजच्या टीममध्ये जागा ज्याला कारणीभूत आहे सिलेक्टर्सचे खराब निर्णय याला जोडून येणारा दुसरा विषय म्हणजे वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड आणि प्लेयर्सचे वाद पोलार्डवर पैशांसाठी खेळणारा जोकर अशी टीका करणाऱ्या विंडीज बोर्डावर प्लेयर्सचे पैसे बोर्ड प्लेयर्स बुडवल्याचा आरोप कायम होतो या पैशांच्या मॅटरचे परिणाम मैदानाबाहेर दिसत राहतात दोन हजार चौदा मध्ये वेस्ट इंडिजची टीम भारत दौऱ्यावर आली होती त्याचवेळी पेमेंट स्ट्रक्चरच्या मुद्द्यावरून प्लेयर्स आणि बोर्डाचं बिनसलं आणि विंडीज टीमनं दौरा अर्धवट सोडला पण हे वाद फक्त पैशापुरते मर्यादित राहत नाहीत अजूनही इंटरनॅशनल सर्किटमध्ये असणाऱ्या प्लेयर्सला विंडीज बोर्ड टीम सेटअपमध्ये सामील करून घेत नाही रसेल नरीन सारख्या प्लेयर्सला फक्त करोया मोरो स्थितीत अप्रोच केलं जातं आणि इतर वेळी कलटी मिळते विंडीजच्या गोल्डन जनरेशन नंतर सगळ्यात जास्त फेमस क्रिकेटर असलेल्या ख्रिस गेलला साधी फेअरवेल मॅचही मिळत नाही पण सचिनला फेअरवेल मॅच देण्यासाठी विंडीज टीम भारत दौऱ्यावर येते कॅरेबियन प्रीमियर लीग साठी पैसा सुविधा उभा करणं नवे प्लेयर्स तयार करणं हे विंडीज बोर्डाला जमतं पण या टी स्पीडच्या नादात ना वनडे क्रिकेटकडे लक्ष दिलं जातं आणि ना टेस्ट क्रिकेटकडे तिसरा विषय येतो प्लेयर्सनी टी ट्वेंटी क्रिकेटला दिलेलं प्राधान्य आयपीएल मुळे फ्रँचाईज क्रिकेट हिट झालं आणि हेच मॉडेल जगभरात पसरलं यात बादशाह ठरले ते वेस्ट इंडिजचे क्रिकेटर्स एकतर विंडीज बोर्डानं प्लेयर्सनं लीगमध्ये खेळण्यावर लिमिटेशन्स घातले नव्हते विंडीज प्लेयर्सचा नॅचरल गेमच टी ट्वेंटी क्रिकेटला शूट करणार आहे अर्थात चंद्रपॉलचा अपवाद पण या गोष्टीमुळं टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये त्यांची डिमांड वाढली मोठे शॉट्स मारायची ताकद खतरनाक फिल्डिंग आणि खेळत असले तरी आणि नसले तरी प्रेक्षकांना एंटरटेन करण्याचं स्किल यामुळे टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये विंडीज प्लेयर्स पॉवर हाऊस बनले फक्त इथं विषय हा झाला की त्यांचं हे स्किल आणि ताकद वैयक्तिक होती टीम म्हणून ती दिसली दोन हजार बारा आणि दोन हजार सोळाच्या वर्ल्ड कपला टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये असलेला पैसा खेळण्याची संधी पैशांची गॅरंटी आणि प्रचंड लोकप्रियता यामुळं वेस्ट इंडिजच्या प्लेयर्सनं कायम फ्रँचाईज क्रिकेटला प्राधान्य दिलं पोलार्ड आणि डी जे ब्राव अगदी मागच्या सीझन पर्यंत आय पी एल खेळत राहिले आय पी एल मधून रिटायरमेंट घेतली पण त्याच आयपीएल टीम सोबत कोच आणि दुसऱ्या मध्ये प्लेयर ही भूमिका कायम ठेवली आपला अनुभव आणि स्किल त्यांना विंडीजच्या नेक्स्ट जनरेशनसाठी वापरावा असंही वाटलं नाही कारण इथं मिळणाऱ्या दोन गोष्टी त्यांना विंडीज बोर्ड देऊ शकत नव्हतं पैसा आणि इज्जत अर्थात विंडीज वर्ल्ड कप मधून बाहेर पडायला फक्त क्रिकेट बोर्ड आणि जुने प्लेअर्स जबाबदार नाही आहेत तर सध्याच्या प्लेयर्सचा परफॉर्मन्स हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे या वर्ल्ड कप क्वालिफायर मध्ये विंडीज गणलं ते मध्ये झिम्बाब्वे विरुद्धच्या मॅच मध्ये त्यांनी जवळपास सात ते आठ चान्सेस सोडले आणि मग मॅच हरली फक्त पस्तीस रनांनी नेदरलँड्स विरुद्ध त्यांना तीनशे चौऱ्याहत्तरचा मोठा स्कोर डिफेंड करता आला नाहीच पण सुपर ओव्हरमध्ये होल्डर सारख्या बॉलरनेही तीस रन्स दिले या वर्ल्ड कप क्वालिफायर्सची तयारी म्हणून विंडीजनं मध्ये एक सिरीज खेळली होती ज्या सिरीजमध्ये आत्ताच्या टीम मधले सहा प्लेयर्स नव्हत कारण त्यांनी आय पी एल नंतर विश्रांती घेतली होती साहजिकच विंडीज टीमपेक्षा त्यांचं प्राधान्य होतं ते फ्रँचाईज क्रिकेटला निकोलस पुरन अल्झारी जोसेफ जेसन होल्डर हे मोठे प्लेयर्स हिट झाले ते फक्त आय पी मध्येच भारतात शेवटचा वर्ल्ड कप झाला सोळा मध्ये त्यावेळी मेन्स आणि वुमेन्स वर्ल्ड कपची फायनल एकाच दिवशी एकाच ग्राउंडवर घेण्यात आली होती इडन गार्डन्सवर सकाळी विंडीजच्या वुमन्स टीमनं वर्ल्ड कप जिंकला आणि रात्री खतरनाक इंग्लंडला हरवून विंडीजच्या मेन्स टीमनं तो विंडीज क्रिकेट साठी कदाचित सगळ्यात भारी दिवस होता पण त्यानंतर त्यांच्या पदरी आली आहे ती फक्त निराशा कॅरेबियन बेटांना वेस्ट इंडिज या नावाखाली एकत्र आणण्यासाठी एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये वेस्ट इंडिज फेडरेशन नावाचा एक राजकीय प्रयोग झाला होता जो एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये कोसळला त्यानंतर या कॅरेबियन बेटांना वेस्ट इंडिज या नावाखाली एकत्र आणण्याचं काम केलं ते क्रिकेट राजकारणापलीकडे क्रिकेटनं त्यांना नवी ओळख दिली एकत्र असण्याची भावना दिली पण क्रिकेटमध्ये घुसलेलं राजकारण आणि टी ट्वेंटी क्रिकेटची नशा या गोष्टी इतक्या वरचट ठरल्या की आता वर्ल्ड कप तर होईल पण त्यात वेस्ट इंडिजची टीम नसेल वेस्ट इंडिजच्या डाऊनफॉलला आणखी कुठली कारणं कारणीभूत आहेत तुमची मतं कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका